भागातील चिंचखेडा येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना रस्त्यातच अंत्यविधी करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांनी रस्त्यातच अंत्यविधी केला आहे। चिंचखेडा येथील रंगनाथ फुके या व्यक्तीचा आजारपणाने मृत्यू झाला होता। स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने आणि सदर ठिकाणी पूर्णा नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने सदरील ठेकेदाराने पुलाच्या कामासाठी नदीमध्ये वळण टाकल्याने आणि नदीला पाणी असल्याने स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याचे कारण देत ठेकेदाराच्या ऑफिसच्या रस्ता समोरच नागरिकांनी अंत्यविधीचा कार्यक्रम केला। या संदर्भात घटनास्थळावरील ठेकेदार प्रतिनिधीशी चर्चा केल्यावर त्यांनी सांगितले की स्मशानभूमीला जाण्यासाठी आम्ही व्यवस्थितपणे रस्ता करून दिले असताना सुद्धा गावातील काही नागरिकांनी अतिशयोक्तीपणा दाखवत महामार्गाच्या कामासाठी तयार होणाऱ्या मटेरियल बनवणाऱ्या मशीनसमोर सदरील अंत्यविधी गावातील नागरिकांनी केला आहे। या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सदरील घटनेची माहिती मिळताच तहसील प्रशासनाच्या वतीने तलाठी यांनी सदर ठिकाणी येऊन पंचनामा केला। यावेळी गावातील नागरिकांनी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। वृत्तप्रतिनिधी अनिल सावळे, सिल्लोड।